सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सावंतवाडीवासियांनी मला दिलेलं प्रेम मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही। नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री ते पालकमंत्री अशी अनेक पदे सावंतवाडीच्या लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच मिळू शकलो, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं। सावंतवाडीतील 11 दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हशी त्यांनी खास बातचीत केली। यावेळी त्यांनी गत आठवणींना उजाळा दिलाय। जो गणपती आहे त्यांचं विधिवत घ्यायच्या असते, पूजन जाऊन त्याचं विसर्जन झालं, त्याच्या पद्धतीने तुम्ही नगरपालिकेचे होते ना गणेशोत्सव साजरा करता? मी अनेक वर्ष या गणपतीची आम्ही सेवा करतो। पहिल्यांदा तर मी निरीक्षा चालवायचे, तर जे प्रकाश शिव आहे तिथपासून मी या गणपतीची सेवा करतो। ती करत करत या गणपतीच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो। त्याच्यामुळे तिकीट दिलं, नगरसेवक झालो, उपनगराध्यक्ष झालो आणि आता या मंडळाच्या वतीने वाईन स्थापन केलं मंडळ आहे। सावंतवाडी नगर परिषद, इंदिरा गांधी व्यापारी संकुल, भाजी मार्केट, याचं जरा रिक्षा चालक वगैरे सगळ्यांनी मिळून एक मंडळ आम्ही स्थापन केलं। याचा संपूर्ण सहकार्य आम्हाला दीपक भाईंचं, त्यांच्या आशीर्वादाने हे मंडळ आम्ही चालवतो। अनेक उपक्रम या मंडळाच्या वतीने आम्ही घेत असतो। रक्तदानाचे कार्यक्रम होत असतात किंवा इतर काही कोण आजारी पडलं तर आम्ही धावून जातो। सगळं मंडळी आहेत दीपक भाईंच्यामुळे आम्ही बसलेलो आहोत। भाई, तुमचे लाडके भाई आज सहभागी झाले, लोकांमध्ये कसं चैतन्य होतं? अरे भाई म्हटल्यानंतर सावंतवाडी वाढत नाही, भाईंची सगळे लोक आतुरतेने वाट बघत असतात। काय सगळं घातलं गण राहायला? काय नाही, आमची एकच इच्छा आहे या गणपतीने आमच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या। दीपकभाई नगराध्यक्ष व्हावेत ही आमची इच्छा। नगराध्यक्ष त्या भाई आमचे पहिलेच स्वीकृत झालेले होते। त्याच्यानंतर आता काय मागणं? आता आणखी का महाराष्ट्र चालवण्याची ताकद आमच्या भाईंच्या मध्ये आहे, तर महाराष्ट्र चालवावा अशी आमची इच्छा आहे। मी तुम्हाला अनेक प्रसंग सांगतो। मी ते उपनगराध्यक्ष होतो, आमचे वामनराव पै आमच्या सभागृहात आले होते आणि भाई नगराध्यक्ष होते। भाई काही कामानिमित्त निघून गेले आणि मला म्हणाले तुम्ही हा कार्यक्रम घ्या। काही वामनराव पैनी सांगितलेलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे, ते मला हा मनुष्य हुशार आहे। एक दिवस महाराष्ट्रात आले हे त्याने सांगितलेलं वाक्य मला अजूनही आठवतं आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की हा महाराष्ट्रात आणून त्यांची ताकद आहे आणि या गणपतीने त्यांना ताकद द्यावी आणि त्यांच्याबद्दल जे काय राजकारण खेळतात विनाकारण आज ते अयोग्य आहे। भाई आमचे प्रेमळ आहेत आणि त्यांचं ते वाक्य आहे, प्रेमाने जग जिंकता येतं आणि त्या पद्धतीने ते सगळ्या सर्व लोकांवर ते प्रेम करतात आणि त्या आशीर्वादाने आजपर्यंत ते पोचले आणि याही पुढे जातील अशी आमची अपेक्षा आहे। ओके, राजेन सुनगारे आमचे अध्यक्ष सुगस काय सांगाल या उत्सवामध्ये तुमच्या दीपकभाई सहभागी झालेल्या कसा आनंद होतोय? एवढा आनंद होता की खूप वर्षानं आज दीपकभाई आज आमच्या मिरवणुकीत हजर राहिले। पहिल्यापासून ज्यावेळी आम्ही आज जवळजवळ 25 वर्ष आली नगरपालिकेचा आणि कॉम्प्लेक्स भाजी मार्केट ह्याच्याने आम्ही गणपती तयार करतो, पण भाईंचा पूर्ण साथ असल्यामुळे आम्ही आज चांगल्या प्रमाणाने डेकोरेशन वगैरे आम्ही हे ते करतो आणि पूर्ण भाईंचा आम्हाला साथ आहे। असेच भाईंना ताकद देऊन दे गणपतीने आणि आम्हाला साथ देऊन दे, हीच आमची इच्छा आहे। एक शेवटचा प्रश्न, आताचं महाराष्ट्राचे एक्झिट पोल एका चॅनलने व्यक्त केले, 217 जागांवर भाजप आणि सेना विजय होते, त्यामध्ये दीपकभाईंचा मोठा विजय दाखवला आहे, तिसऱ्यांदा भाई कशा पद्धतीने विजय होतील असं वाटतं? होणार 100% होणार आणि आज गणपतीने पूर्ण हॅटट्रिक करणार पूर्ण केलेली आहे। दीपकभाईची हॅटट्रिक या जिल्ह्यामध्ये हॅटट्रिक करणारा नेता आतापर्यंत निर्माण झाला आणि या गणपतीच्या इच्छेने भाई हॅटट्रिक पूर्ण करतो। सावंतवाडीमध्ये गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला, आपण बघतोय कशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। संपूर्ण सावंतवाडी विसर्जनामध्ये पूर्ण नावून निघालेले आहेत। पालकमंत्री दीपक भाई केसरकर पण आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। जुने दीपक भाई आणि नगराध्यक्ष असताना तो काळ पुन्हा एकदा सावंतवाडीकरांना पाहायला मिळत आहेत। लाडके दीपक भाई सहभागी झाल्यामध्ये लोकांमध्ये पण उत्साह संचारला आहे आपल्यासोबत। दीपक भाई भाई काय सांगाल, मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे लोकांमध्ये तुम्हाला बघितल्यानंतर फार मोठा उत्साह आहे, कशा पद्धतीने सावंतवाडीतले जुने दिवस तुम्हाला पूर्ण आठवायला लागले आहेत? एक गोष्ट अशी आहे की मी आज मुद्दाम या आमचा जो सार्वजनिक गणपती आहे नगरपालिकेचा, जो विशेषतः भाजी मार्केट आणि त्या परिसरातल्या सर्व
रिक्षा चालक आणि इतर लोकांनी पुढाकार घेऊन हा पूर्वी या गणपतीची स्थापना हे बाळ बांदेकर हे ज्याला यूथ क्लबचे अध्यक्ष होते त्याला या गणपतीची स्थापना झाली आणि त्यावेळेला इथं बॅरिस्टर नागपूर व्यासपीठ होतं त्याच्यावर हा गणपती बसवला जायचा. आज पुन्हा एकदा मी दरवेळेला असं होतं की या गणपतीची उत्तर पूजा करतो आणि नंतर मी मुंबईला लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जातो. या कथेला खरं तर उद्या कदाचित आचारसंहिता लागायची आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी सह्या असतात, आचारसंहितेचे पूर्वीची कामं पूर्ण करायची असतात, त्यामुळे मला आज हा योग आला की लोकांची भेटायचासुद्धा योग आला. गणपतीचं आता विसर्जन करून त्याचा पाठ त्या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवून आमची जी पद्धत असते त्याच्यावर निरांजन ठेवून आता मी घरी निघतो. तिथे आल्यानंतर आणि विसर्जनाच्या ठिकाणी गेल्यानंतर एक जाणीव झाली की ज्याला मी राजकारणात सण होतो रोटरी क्लबचा अध्यक्ष होतो त्यावेळेला हा बोट क्लब त्या काळामध्ये बांधला. त्यावेळेला बाबूसाहेब महाराजांच्या जो पुतळा आहे त्याच्यासमोर स्टॉल्स असायचे पण ते सगळे काढून एक सुंदर असा तो परिसर केला आणि पुढच्या काळामध्ये हा परिसर लोकांच्या खूप आवडीचं ठिकाण बनलेलं आहे. आणि विशेषतः त्या काळामध्ये घेतलेल्या बोटी त्या काळामध्ये केलेले प्लॅटफॉर्म्स हे अजूनही म्युन्सिपाल्टीने चांगल्या स्थितीमध्ये राखलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक आनंद होतो की म्युन्सिपाल्टीचे आमचे कर्मचारी मी ज्या काळात नगराध्यक्ष होतो त्याच्या त्याला तर मी नगराध्यक्ष नव्हतो ज्याला हा बोट क्लब बांधला. नंतर जे काय नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, आमदार झालो आणि त्याच्यानंतर मंत्रीसुद्धा झालो त्यावेळेला मला आठवतं की हा बोट क्लब बांधत असताना ही जागा नगरपालिकेची की शासनाची याच्यावरून ते जे काम अर्धवट राहिलं होतं ते अजूनसुद्धा तसंच आहे. आणि मला तिथं आल्यानंतर आठवण झालं की एक काम अजून राहिलेलं आहे त्या ठिकाणी वरचा मजला बांधायचा आहे. सावंतवाडीला कोट्यवधी रुपयाचा निधी देत असताना आता जर मी आता येण्यापूर्वी आमची चांदाचे बांधायची मीटिंग होती त्याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपये हे इथल्या बोटिंगचं नूतनीकरणासाठी दिलेले होते. परंतु त्याच्याचबरोबर मला हे लक्षात नाही राहिलं की ह्या ठिकाणचं काम पूर्ण केलं पाहिजे. आचारसंहिता जर ह्या 3-4 दिवसामध्ये लागली नाही तर निश्चितपणे ह्या कामालासुद्धा गती देण्याचा माझा प्रयत्न राहील. परंतु सावंतवाडीकरांच्या आकर्षणाचं हे स्थळ झालेलं आहे आणि विशेषतः बापूसाहेब महाराजांची आठवण ही त्या सुंदर बगीचाच्या रूपाने कायम राहिलेली आहे. सावंतवाडी एक पर्यटन स्थळ बनत असताना ही जी आमची भक्ती आहे हे जो गणपतीचा उत्सव आहे त्याचंसुद्धा मार्केटिंग हे झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पुण्याला गणपती पाहण्यासाठी लोक येतात तसे सावंतवाडीलाच ते आले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परदेशी लोक येतात हे इथलं कल्चर बघायला येतात आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या उत्साहाने आज मी उत्साह बघितला मी स्वतः सहभागी झालो अनेक लोक मला माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत त्यांच्या गणपतीमध्ये सामील झाले आणि एका अर्थाने देवाची कृपा समजली पाहिजे की अदर नॅचरली संध्याकाळी 6-6:30 धावत पळत जाऊन फ्लाईट पकडली असते मुंबईच्या गणपतींचं दर्शन घेतलं असतं लालबागच्या राजाला शेवटचा मान हा होम डिपार्टमेंटचा असतो त्या ठिकाणी कमिशनर डीजी आणि गृहखात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सुद्धा असतो पण माझ्या सावंतवाडीच्या गणपतीचा असा तोच मान आहे आणि आज बोलवताना मी गृहखात्याचा मंत्री म्हणून तो मान आमच्या गणपतीला देऊ शकतो ही सुद्धा एक देवाची कृपा आहे असं मी समजतो. सावंतवाडीची एक वेगळी संस्कृती आणि ती प्रेमाची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे बापूसाहेब महाराज शिवरामराजे भोसले यांनी जी संस्कृती आम्हाला घालून दिलेली आहे त्याच्यावर आमची लोकं एवढी शिस्तबद्ध आहेत की आपण आता बघितलं असेल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकासुद्धा अत्यंत शिस्तीमध्ये होतात. तिथे कुठले आमचे पोलीस उपस्थित असतात एक प्रिकॉशन म्हणून कुठल्याही तऱ्हेने त्याच्यामध्ये कुठलंही कोणामध्ये बोलाचाली होत नाही. सगळे लोक अतिशय प्रेमाने एकमेकाच्या गणपतीचं दर्शन घेतात त्यांच्या आरतीमध्ये सहभागी होतात आणि ही संस्कृती ही कोकणची संस्कृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पाऊस पडला की उत्साह कमी होतो हे अनेक ठिकाणी घडतं परंतु इथं तुम्हाला उत्साह तसोबतसुद्धा कमी दिसणार नाही. हे गणरायावरचं प्रेम असतं लोकांचं आणि तो गणराय सुखसमृद्धी बुद्धिमत्ता आमच्या लोकांना देत असतो म्हणून आमची मुलं हुशार आहे कारण ती गणपतीची सेवा करतात. कोणी याला अंधश्रद्धेचा भाग म्हणेल हे अलाहिदा भाग आहे परंतु कुठल्याही तऱ्हेचं फॉर्मल कोचिंग नसताना एवढी हुशारी आमच्या मुलांमध्ये आहे की ते महाराष्ट्रामध्ये नेहमी आम्ही पर्सेंटेजमध्ये हायेस्ट असतो आणि म्हणून मला असं वाटतं की बुद्धीची देवता आहे त्या देवतेची नेहमी कृपा ही आमच्या विद्यार्थ्यांवर राहावी आणि देवाच्या कृपेने एक समृद्ध असा सिंधुदुर्ग जिल्हा उभा राहावा आणि तीच मनीषा नेहमी मनामध्ये असते. आज मुंबईच्या गणरायाच्या विसर्जनामध्ये उपस्थित राहण्याऐवजी आपल्या लोकांमध्ये उपस्थित राहून माझ्या गणपतीचं विसर्जन करू शकलो. खरं तर ज्या दिवशी आमच्या घरचा गणपती बुडत होता त्यासुद्धा अचानक एका मीटिंगमुळे मला घाईघाईने विसर्जनाला न जाता मला जावं लागलेलं होतं आणि माझ्या वयाच्या
गेल्या मला वाटतं किमान 60 वर्ष तरी मी गणपतीच्या विसर्जनाला जातो आमच्या घरच्या गणपतीला. फर्स्ट टाईम ते चुकलं, परंतु सार्वजनिक गणपती आमचा जो आहे ज्याची आम्ही तेवढ्याच मनोभावी सेवा करतो त्याच्या विसर्जनाला उपस्थित राहायची संधी मिळाली ही सुद्धा एक योगायोगाची बाब आहे. मला हे करत असताना नगरपालिकेच्या आमच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक वाटतं. ज्यावेळेला ह्या बोटी पहिल्यांदा आणल्या ही सगळ्या त्यावेळेला जशी ते लोकांना मदत करायचे तसेच ते आजसुद्धा करतात. त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही निर्माल्य गोळा करायचो आणि तलावामध्ये टाकायचं नाही ह्या गोष्टीची सुरुवात केली. आजसुद्धा कटाक्षाने सावंतवाडीचे नागरिक या गोष्टी पाळतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सावंतवाडीला खूप काळ मी राहू शकत नाही, परंतु आल्यानंतर ह्या गोष्टी बघितल्या की जाणीव होते की यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. आणि ही जी काही परंपरा सावंतवाडीची आहे ती परंपरा म्हणजेच आपण सर्वजण आहोत. आणि म्हणून जिल्ह्याचासुद्धा कार्यभार सांभाळत असताना मला कधी असं वाटलं नाही की विरोधकांना त्रास द्यावा. आपण 5 वर्षाची कारकीर्द बघितली तर कधी विरोधकांना त्रास देण्यात आला आणि ह्याला सावंतवाडीची संस्कृती म्हणतात. आणि म्हणून विद्येची देवता असलेल्या ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये आज UPSC MPSCचं सेंटर चालू होतं आहे, नवीन हॉस्पिटल चालू होतं आहे, अनेक नवीन प्रकल्प चालू होत आहेत. देवाच्या कृपेने हे सगळे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन ते हे पर्यटन हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे या पर्यटनाच्या बरोबरच त्यांच्यापासून प्रदूषण होणार नाही अशा इंडस्ट्रीज ह्या ठिकाणी येऊन दे अशी सुद्धा ईश्वराकडे माझी प्रार्थना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी अतिवृष्टी होते आणि दुष्काळसुद्धा आहे याच्यातून मुक्तीसुद्धा देण्याची ताकद ही गणरायाच्यामध्ये आहे. आणि ज्या भक्तिभावाने आज लोकांनी देवाची सेवा केलेली माझी खात्री आहे की महाराष्ट्र या सगळ्या संकटातून बाहेर पडेल आणि एक समृद्ध महाराष्ट्र उभा राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्या समृद्ध महाराष्ट्रामध्ये अग्रसर होईल. हे होते आपले सगळ्यांचे सावंतवाडी वासियांचे दीपकभाई केसरकर. निश्चितच दीपकभाईंच्या आगमनाने आणि सहभागाने सावंतवाडीकरामध्ये नव चैतन्य वरायला पाहायला मिळतं. कॅमेरामन बंटीसाहेब भरत केसरकर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.